हरि ओम श्री राम। मी सूर्यवंशी ठाकूर, जळगाव शहर उपासना केंद्र। यामध्ये बापूंकडे मी 2010 पासून आलेलो आहोत। त्याआधी माझे मोठे बंधू हे 2008 पासून बापूंकडे जात होते। ते वारंवार सांगायचे की बापूंची उपासना वगैरे कशी करायची, याबाबत त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं आहे। परंतु प्रत्यक्षात स्वतः मी फार कमी उपासना करत होतो। परंतु जळगावमध्ये जेव्हा बापू 2011 ऑक्टोबरला जळगावमध्ये येणार त्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन चालू होते, त्याचवेळी माझे मुंबईचे मित्र प्रशांत सावे हे त्या कार्यक्रमासाठी जळगाव येथे आलेले होते। आदल्या दिवशी आलेले असल्या कारणामुळे आमची भेट झाली आणि त्यामधून सहज संध्याकाळी ते म्हणाले की कार्यक्रमस्थळी आपण भेट देऊया। त्यावेळेला त्यांनी मला विचारलेसुद्धा की का हो तुम्ही बापूंच्या कार्याबद्दल माहिती आहे का, तर मी त्यांना म्हटले की माझे मोठे बंधू जात आहेत त्याच्यामुळे मला माहिती आहे, परंतु मी फारसं काही अजून बापूंकडे आलेलो नाही। मग ते म्हणाले तुम्ही काय करतात, तर मी त्यांना म्हणालो की मी स्वामी समर्थांचे उपासना वगैरे करतो, त्या केंद्रात जातो, पारायण वगैरे करतो। मग ते म्हणाले चालेल ना, आपल्याकडे असं कुठलाही हे नाही की तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करतात तर त्याच्यासाठी आडकाठी असेल असं काहीच नाही। मग त्यांनी मला सांगितले चला आपण बघूया की कार्यक्रमस्थळी काय चालू आहे ते। मग तिथे गेलो आणि बघतो तर काय, माझ्या नजरेत जे पडलं ते बघून तर मी थक्कच झालो। कारण सर्वात माझ्या नजरेत समोर आलं असेल ते स्वामी समर्थांचं फार मोठं भलं मोठं कटआउट तिथे होतं। स्वामी समर्थ नजरेस पडले, त्यांच्याच बाजूला असलेले हनुमंताचे मोठे कटआउट आणि आई भवानी आई जगदंबेचं तिथे मोठे कटआउट, हे सर्व बघून तर मी थोडा वेळ विचार केला की आपण जे म्हणत होतो की मी फक्त आतापर्यंत स्वामी समर्थांचं करत आलो आणि फक्त तेच आहेत, परंतु ते त्या काळात होते। आज या कलियुगामध्ये आपल्याला त्यांच्याच रूपाने साईबाबांच्या रूप साईबाबा वगैरे या गजानन महाराज यांच्या सर्वांच्या याच्यामधून आज कलियुगामध्ये आपल्याला प्रत्यक्षात बापू आलेले आहेत आणि ते या सर्वांच्याच साठी आहेत। या कलियुगामध्ये जो आपला श्रद्धावान भक्त आहे त्याच्यासाठी बापू नेहमीच धावून येतात, याबाबत शंकाच नाही। तेव्हापासून त्या कार्यक्रमापासून मी बापूंच्या उपासनेला यायला लागलो। जळगाव शहर उपासना केंद्र याच्यामध्ये येऊन दर शनिवारी मी उपासना करायला लागलो। त्यातून मला छोटे छोटे अनुभव भरपूर आलेले आहेत, परंतु त्यामध्ये सर्वात मोठा अनुभव म्हणजे माझा असा की मी एक भाड्याच्या घरामध्ये राहत होतो, खाजगी नोकरी करत असल्यामुळे भाड्याच्या घरात राहत होतो। त्यावेळेला मला फारसा पुरेसा पगार जो मिळत होता त्यामध्ये मी फक्त जे काही माझा उदरनिर्वाह आहे तो मी करू शकत होतो। पण एक स्वप्न होतं की आपलं स्वतःचं घर व्हावं आणि त्यासाठी 2014 मला तो जास्त हे वाटायला लागलं मनाला की आपलं स्वतःचं घर झालंच पाहिजे। कारण मी जिथे राहत होतो ते भाडेकरू मला वारंवार सूचना द्यायचे की इथे कोणी जास्त आलेलं चालणार नाही, तुमचे आईवडीलसुद्धा राहिलेले चालणार नाही। मग मला वाटायला लागलं बापू माझे आईवडीलसुद्धा जर का या घरामध्ये चालत नसतील तर मी हे जे कमवतो आहे हे कोणासाठी करतो, माझ्या आईवडिलांसाठी नाही, माझ्या भावाबहिणींसाठी नाही, तर हे कशासाठी? मला माझं हक्काचं घर हवं की ज्यामध्ये मी या सर्वांना घेऊन राहू शकतो। मग त्यावेळेला अचानक माझी परिस्थिती नसताना मी घर बघायला सुरुवात केली आणि बघता बघता काय मी 2015 माझं स्वतःचं घर केलं। त्यासाठीसुद्धा पैसा कसा उभा राहिला हे मला काहीच कळलं नाही, कारण मी असं कोणाकडे मागायला जावं हे मला पटत नव्हतं। म्हणून कोणाची मदत न घेताना फक्त माझे मोठे बंधू आणि माझे एक प्रिय मित्र यांच्या माध्यमातून मी घराच्यासाठी प्रयत्न केले आणि ते सक्सेस पण झाले। त्यासाठी बिल्डरनेसुद्धा माझं प्रकरण 2 बँकांमध्ये टाकलं त्यांच्यामार्फत फायनान्स करणार असल्यामुळे, तर त्यावेळेला त्यांचे 2 ठिकाणून ते परत आलं, रिटर्न आलं। कारण का? तर म्हणे हे खाजगी नोकरी करतात, यांना आमच्याकडून लोन मिळणार नाही। मग बापूंना मी म्हटलं बापू असं कसं,
मी खाजगी नोकरी करतो, परंतु मी परतफेड करू शकणार आहे ना, मी देईल ना, मी तेवढं श्रम करेल आणि मी कुठल्याही प्रकारचं असं होऊ देणार नाही की माझ्यावरचा बोजा कोणाला त्रासदायक होईल। मग मी माझ्या मित्रामार्फत एक नॅशनलाइज बँकेमध्ये पुन्हा प्रकरण केलं आणि मला तिथे बघा बापूंच्या कृपेने ते सक्सेस झालं आणि मला लोन पण पास झाला आणि त्यामधून माझं स्वतःचं घर झालं आणि त्यामध्ये सुद्धा छान आम्ही सर्व कुटुंब आनंदाने राहत आहोत। पण तेव्हाच पुन्हा मनाला आलं की बापू म्हणजे आपण म्हटल्यानंतर देतो, पण माझा स्वार्थीपणा काही गेला नाही। मी तेव्हा पुन्हा आणखी एक बापूंकडे मागणी केली आणि माझ्या मोठ्या भावाचं घरसुद्धा एक वर्षात मी जळगावमध्ये केलं पाहिजे असं मला वाटायला लागलं आणि तसं मी भाऊकडे सुद्धा बोललो की दादा मी तुमचंसुद्धा घर एक वर्षामध्ये जळगावमध्ये करणार। दादांनी म्हटले की मला आवश्यकता नाही बाबा, तुझं झालं यामध्येच मला आनंद आहे। परंतु काय, आम्ही माझी मिसेस आणि मी आम्ही दोघं जणांनी बापूंकडे पुन्हा प्रार्थना केल्या आणि त्याच पद्धतीने हळूहळू वर्ष लोटलं गेलं आणि बघता बघता एक वर्षाच्या आत योग कुठून आला, कसा आला, कोणाच्या ध्यानी मनी नसताना सहज असे बघायला गेलेल्या घराचा व्यवहार झाला आणि एका वर्षामध्ये मोठ्या भावाचंसुद्धा घर झालं। ही सगळी जे काही कृपा आहे ही माझ्या बापूचीच कृपा आहे, कारण हा बापू, हा कनवाडू बापू, हा कधीच आपल्या श्रद्धावान भक्ताला असं होऊ देत नाही की तू इच्छा केली आणि मी तुझी पूर्ण करणार नाही। हा बाप सर्वांची इच्छा पूर्ण करण्यासाठी बसलेलाच आहे आणि तो म्हणतो तुम्ही एक पाऊल उचला, मी तुमच्यासाठी 100 पावलं उचलायला तयार आहे आणि तो तसं करूनच दाखवतो, याचा प्रत्यय मला नेहमीच येत आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञा।